जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांना नवापूर येथील बिअर बार पासून सुमारे 75 मीटर आल्यावर असलेली शाळा बंद पडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी व शाळेची RTE मान्यता वर्धित करून दिल्याच्या मोबदल्यात 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात रंगेहात पकडल्याने जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्हाभरात या वृत्ताने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील बिअरबार पासून सुमारे 75 मीटर अंतरावर असलेली शाळा बंद पडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी व शाळेची RTE मान्यता वर्धित करून दिल्याच्या मोबदल्यात से दोन्ही कामांचे 49,000 रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहात पकडले आहे। दरम्यान सदरच्या कारवाईने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली आहे। अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील नगरपालिका हद्दीत सिटी सर्वे क्रमांक 624 अंतर्गत पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावयाचे असल्याने या परिसरात 75 मीटर अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा होती। यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना देण्यास हरकत घेतली होती, परंतु सदर शालेय इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता। मात्र सदर प्रमाणपत्र देण्यासाठी नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी यांनी 40,000 रुपयांची मागणी केली होती। तसेच अशरफभाई माजिदभाई लखानी अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर या संस्थेअंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची RTE मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 10,000 रुपयांची मागणी केली होती। अशा दोन्ही कामांच्या मोबदल्यात 50,000 रुपयांची मागणी करून 15 मे 2024 रोजी जिल्हा परिषद इमारतीतील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच सदर 50,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना सतीश चौधरी यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणी संशयित सतीश चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। दरम्यान या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह सापळा पथकातील पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर यांच्या पथकाने नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, बालावरकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रोळ, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार।